राज्य सरकार अथवा केंद्र सरकार यांच्या तपासी यंत्रणेबाबत सध्या अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या देशाचा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अतिशय वाईट गोष्ट आहे. तपास यंत्रणांनी देखील एखाद्या घटनेचा तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगाच चमकोगिरी करून वाटेल तशी पत्रकं काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी टाळायला हवी, जेणेकरून तुमच्या या कृत्यामुळे राजकीय व्यक्ती तुमच्यावर टीका करायला उपयुक्त ठरणार नाहीत याची देखील अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. सांगलीमध्ये निकम हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. राजकीय नेत्यांनी जर तपास यंत्रणा आणि त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तोही तपास चालू असताना, तर मला वाटते की हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा धोका आहे. जर राजकीय व्यवस्थेला वाटत असेल की तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, तपास चुकीचा आहे, गैर आहे, तर त्याकरिता न्यायालय आहे, तेथेही दाद मागता येते. केवळ प्रसिद्धी माध्यमातून तपास यंत्रणेबद्दल शंका उपस्थित करणे योग्य नाही, असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणेबाबत अनेक काही मतं व्यक्त करण्यात येत आहे. ही या देशाच्या कायदा व सुव्यवस्थासाठी अत्यंत वाईट रीती. अर्थात तपास यंत्रणांनी देखील एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीच चमकोगिरी म्हणून वाटेल तशी निवेदनं किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी ही टाळायला हवी, जेणेकरून तुमच्या कृत्यांमुळे राजकीय नेते कुठेही तुमच्यावर टीका करायला उद्युक्त होणार नाहीत याची देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे. राजकीय नेत्यांनी जर तपास यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत दिले आणि तोही तपास चालू असताना, तर मला वाटतं की कायदा व्यवस्थेला हा मोठा धोका आहे. जर राजकीय व्यवस्थेला वाटत असेल की तपास यंत्रणेबद्दल प्रश्न उपस्थित करता येतो, तपास चुकीचा आहे, गैर आहे, तर त्याकरता न्यायालय आहे, न्यायालय देखील दात मागता येते. परंतु केवळ प्रसारमाध्यमांकडे असे आरोप करून तपास यंत्रणेच्या गुणवत्तेबद्दल, क्रेडिटेबिलिटीबद्दल शंका जनतेच्या मनात उपस्थित करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे.